आणि पीएफआयच्या संदर्भात ही जी देशभरामध्ये कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आजही सुरू राहिली या संदर्भात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। राज्यभरात एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी मिळून 55 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि मागच्या वेळी देखील अशाच प्रकारची कारवाई झाली होती। आतापर्यंत महाराष्ट्रात 100 अधिक पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते ताब्यात घेतलेत। आपल्यासोबत एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार आहेत, आपण त्यांना विचारूया या कारवाईकडे एमआयएम कसं बघतं, कारण की तुमचे काही नेते मागच्या वेळेच्या कारवाईच्या वेळी देखील तिथे एटीएसच्या कार्यालयाच्या जवळ पाहायला मिळाले। ते तसं काही नाही आहे की माझे नेते तिथे औरंगाबादमध्ये सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते माझे नेते आहे आणि सगळीकडेच आहे। आम्हाला याच्या बाबतीत काही जास्त याच्यासाठी बोलायचं नाही आहे की जे एटीएस आहे किंवा जे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहे ते आपलं काम करत आहे आणि त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर त्यांनी नक्की त्याची चौकशी करायला पाहिजे। पण उगीच लोकांना आपल्याकडे काही नसूनही आपण त्यांना त्रास देत असेल तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं, कारण अगोदरही असं झालेलं आहे की तुम्ही मुलांना आतंकी कारवायामध्ये सामील आहे असा संशयावरून त्यांना ताब्यात घेतले होते, कोर्टात गेले, त्यांना 10-10 वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं आणि नंतर कोर्टाने त्यांना बाइज्जत बरी केलेली आहे असे याचे अनेक उदाहरण आपल्याकडे आहे। म्हणून मला हे सांगायचे आहे की एटीएस असू द्या किंवा सेंट्रल एजन्सीज कोणी असू द्या, त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर कोणीही त्याचा समर्थन करणार नाही हे स्पष्ट आहे। ते पीएफआय असू द्या किंवा कोणचा दुसरा संघटना असू द्या, त्यांच्याकडे असतील तर त्यांनी नक्की चौकशी करावी आणि नसतील तर फक्त एक मीडिया ट्रायल नको की हे करणार होते ते करणार होते। आपल्याकडे काय पुरावे आहे आणि कशा प्रकारे आपण इतक्या लोकांना उचलत आहे त्याच्या बाबतीत सविस्तर, कारण त्यांचेही परिवारातले लोक आमच्याकडे येत आहे आणि त्यांना असं वाटतं की आमच्या मुलांनी काही केलं नाही आणि मी त्यांना समजून सांगतो की आपण आपल्या मुलांनी काही केलं नसेल तर आज किंवा उद्या ते सोडतील आपल्याला आणि त्यांची हे जबाबदारी आहे, त्यांचं हे काम आहे, ते करत आहे। त्यांचा जो संलग्नित पक्ष आहे एसडीपी आहे, त्यांचंही असं म्हणणं आहे की हा कारवाई जी आहे ती विनाकारण केली जाती आहे आणि खास करून कुणाच्या तरी आरएसएस किंवा इतर लोकांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली जाते। काय आहे की मी त्याच्या बाबतीत जास्त बोलू शकत नाही, कारण एटीएस किंवा सेंट्रल एजन्सी जे आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहे हे मीही सांगू शकत नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही, कारण त्यांनी जे कोर्टामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांचे जे प्रमुख मुद्दे आहे ते त्यांनी कोर्टामध्ये मांडले नाही, त्यांनी सील एनवलपमध्ये त्यांना कोर्टामध्ये दिलेले आहे। तर त्यांच्याकडे काय पुरावे आहे नक्की आम्ही त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन करायचे असेल तर त्यांनी नक्की करावं, कारण दहशती कारवायाचा कोणीही या देशामध्ये समर्थन, ते राजनैतिक पक्ष असू द्या किंवा ते इंडिव्हिज्युअल्स असू द्या किंवा कोणतंही सामाजिक संघटन असू द्या, याचं समर्थन कोणीही देशवासी हे करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे। पण मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की पूर्वी असं झालेलं आहे की तुम्ही बेकसूर असे युवकांना गिरफ्तार केलं होतं, अरेस्ट केलं होतं, अनेक वर्ष ते तुरुंगात होतो आणि नंतर 8-8, 10-10 वर्षानंतर त्यांना बाइज्जत बरी करण्यात आलं कोर्टामध्ये। मग यांच्या जे इतकं वर्ष वाया गेलेले आहे, फक्त ते काय आहे की ते ऑफिसर्सला असं वाटलं होतं की नाही मला असं वाटत होतं, आपल्याकडे पुरावे असेल तर नक्की करा ना कारवाई। हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की एटीएसकडे पुरावे असतील तर त्यांनी निश्चित कारवाई करावी, मात्र मीडिया ट्रायल करू नये। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।